काय विचित्र लोक असतात ना या जगात. आता ती सानिकाची मैत्रीण श्रेया. मग मी काय करू तिचं? तिच्या नवऱ्याला म्हणे तिने काम केलेलं आवडत नाही. ऍक्च्युली मला तर वाटतं तिच्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम नसेलही कदाचित. ती श्रेयाच एक नंबरची आळशी असेल म्हणून तिच्या नवऱ्याचं कारण पुढे करत असेल. काय झालं तुला? का राग आला? नाही मला कुठे राग आला. मुळात म्हणजे कोण ही श्रेया कोण मला माहित नाही. तिच्याशी मी कधी बोलले नाही त्यामुळे ती कशी आहे हे मला माहित नाही. पण एवढं सांगू शकते काही नवरे खरंच असतात खूप हुचकट. हुचकट बायको हुशार असली ना की काही नवऱ्यांच्या ना नाकातच दुखायला लागत. नाकात कसं दुखायला लागेल? दुखत कारण नाकावरच इगो असतो ना. मग बायकोचं कौतुक झालं की त्यांचा इगो दुखावतो आणि मग नाक दुखायला लागत. असं कोण कशासाठी करेल? करतात अरे. म्हणजे जगाला दाखवणार अगदी सगळ्यांना की आम्ही किती नाकासमोर चालणारे एकदम सरळ साधे अजिबात आगाऊ नसणारे. पण बायकोशी वागताना अगदी उलट विरुद्ध वागतात. म्हणजे बायकोनी चांगलं काही केलं तिची कोणी वावा केली की ह्यांना खपत नाही. बायकोनी बाहेर काम करायचं नाही आणि मुळात म्हणजे तुला यातलं काय कळतं असाच अप्रोच असतो. खूप टिपिकल वागणारे नवरे असतात काही. मग काय बायकोला लपून काम करावं लागतं. एक सेकंड तुला कसं माहित? तू सुद्धा माझ्यापासून लपून काम करतेस का? मी का लपून काम? आणि मुळात माझा विषय येतोच कुठे? माझं काय तुझं काय? मी नवरा बायकोंबद्दल बोलत होते. तू थोडीच माझा नवरा आहे. झालं तुझं बोलू का? काही नाही मी तुझी बायको आहे की नाही मला माहित नाही पण या घरची सून मात्र नक्कीच आहे. सगळ्यांचं सगळं बघावं लागतं मला. तुझ्यासारखं नाही डायनिंग टेबलवर येऊन बसलं की आयत ताट आलं पुढे. काय म्हणायचंय का हिला? मी माझ्या घरात बसून आयत खातो का? मुळात हे घर माझं आहे. मी वाटेल ते करेन. ही कोण आहे मला सांगणारी? मलाही माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज चांगल्याच कळतात. मी सुद्धा घरातली कामं करू शकतो हे हिला दाखवूनच देईन.